आजचा आपला फर्स्ट वड आहे कम फेस म्हणजेच चूक कबूल करणे किंवा एखादा अपराध मान्य करणे कमफेस म्हणजे काय चूक कबूल करणे किंवा अपराध मान्य करणे याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया मी कबूल करतो की मी दोषी आहे आय कम फेस दॅट आय एम गिल्टी आय कम फेस दॅट आय एम गिल्टी गिल्टी म्हणजेच दोषी आजचा आपला नेक्स्ट वड आहे बर्डन म्हणजेच ओजे टाकणे किंवा भार लादणे बर्डन म्हणजे काय ओजे टाकणे किंवा भार लादणे याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मला तुझ्यावर भार टाकायचा नाही आय डोंट वॉन्ट टू बर्डन यू आय डोंट वॉन्ट टू बर्डन यू आता आपला नेक्स्ट वर्ड आहे ह्युमिलिएट म्हणजेच एखाद्याला लाज वाटेल असे करणे म्हणजेच अपमान करणे किंवा त्याची मानहानी करणे ह्युमिलिएट म्हणजे काय अपमान करणे किंवा मानहानी करणे याचे एक्झाम्पल पाहूया मला तुमचा अपमान करायचा नव्हता आय डेंट वॉन्ट टू ह्युमिलेट यू आय डेंट वॉन्ट टू ह्युमिलेट यू आज आपला नेक्स्ट वर्ड आहे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी किंवा जोखीम किंवा कर्तव्य रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी जोखीम किंवा कर्तव्य याचा वापर एक्झाम्पलमध्ये पाहूया ही तुमची जबाबदारी आहे इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी आज आपला नेक्स्ट वर्ड आहे डेस्टिनेशन म्हणजेच ध्येय लक्ष किंवा जिथे आपल्याला जायचे आहे ते ठिकाण डेस्टिनेशन म्हणजे काय आपले ध्येय किंवा लक्ष्य किंवा आपल्याला जिथे जायचे आहे ते ठिकाण याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलो आहोत वी हॅव रिचड आर डेस्टिनेशन वी हॅव रिचड आवर डेस्टिनेशन आर नेक्स्ट वर्ड इज अनएक्सपेक्टेड मीन्स अनपेक्षित अचानक घडणारे किंवा आश्चर्यकारक अनएक्सपेक्टेड म्हणजे काय जी गोष्ट अचानक घडते अनपेक्षितपणे घडते आश्चर्यकारकपणे घडते तिला म्हणू शकतो आपण अनएक्सपेक्टेड एक्झाम्पल पाहूया त्याची मदत माझ्यासाठी अनपेक्षित आहे हीज हेल्प इज अनएक्सपेक्टेड फॉर मी हीज हेल्प इज अनएक्सपेक्टेड फॉर मी नेक्स्ट वर्ड इज अरोगंट म्हणजेच गर्विष्ट घमेंटखोर उद्धट एखादा व्यक्ती जर गर्विष्ट घमेंटखोर उद्धट असेल तर त्याला म्हणू शकतो आपण अरोगंट याचा वापर एक्झाम्पलमध्ये मध्ये करूया मला वाटतं तो गर्विष्ट आहे आय थिंक ही इज अरोगंट आय थिंक ही इज अरोगंट चला आजचा आपला नेक्स्ट वर्ड पाहूया स्टबन म्हणजेच हट्टी आडमुठा किंवा स्वतःच्याच मनाचा करणारा व्यक्ती त्याला म्हणू शकतो आपण स्टबन स्टबन म्हणजे काय हट्टी किंवा आडमुठा व्यक्ती एक्झाम्पल पाहूया तू फार हट्टी आहेस यू आर सो स्टबन यू आर सो स्टबन आता आपला नेक्स्ट वड आहे ऍडव्होकेट म्हणजेच एखादी गोष्ट हवी तेवढी आहे गरजेपुरती आहे पुरेशी आहे असं सांगण्यासाठी आपण ॲडव्होकेट या वर्डचा वापर करू शकतो याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया हे जेवण माझ्यासाठी पुरेसे आहे धीस मिल इज ॲडवोकेट फॉर मी धीस मिल इज ॲडव्होकेट फॉर मी आता आपला नेक्स्ट वर्ड पाहूया ॲक्युरेट म्हणजेच एखादी गोष्ट अचूक आहे बरोबर आहे नेमके आहे असं सांगण्यासाठी आपल्याला वर्ड वापरता येतो ॲक्युरेट याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया ते बरोबर आहे का इज दॅट ॲक्युरेट इज दॅट ॲक्युरेट एखाद्या गोष्टीविषयीची खात्री करण्यासाठी आपण असे बोलत असतो आता आपला नेक्स्ट वर्ड आहे डेटर्मिनेशन म्हणजेच काय दृढनिश्चय संकल्प किंवा एखादा निर्धार डेटर्मिनेशन म्हणजे काय दृढनिश्चय संकल्प किंवा निर्धार याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया तिच्या निर्धारास कमी लेखू नका डोंट अंडर एस्टिमेट हर डेटर्मिनेशन डोंट अंडरएस्टिमेट हर डेटर्मिनेशन अंडर एस्टिमेट या ठिकाणी एक तुम्हाला वर्ड दिसतो याचा अर्थ होतो कमी लेखणे आहे त्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला कमी लेखणं कमी प्रतीचं मानणं किंवा एखाद्या गोष्टीबाबतचा कमी अंदाज करणे त्यासाठी आपण वर्ड वापरू शकतो अंडर एस्टिमेट याचाही वापर आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया तू मला कमी लेखतोस यू अंडर एस्टिमेट मी यू अंडर एस्टिमेट मी आज आपला नेक्स्ट वर्ड आहे ग्लोरियस म्हणजेच फारच छान अतिशय सुंदर एखादी गोष्ट अतिशय भव्य दिव्य आहे तिचा उल्लेख करण्यासाठी आपण ग्लोरियस या वर्डचा वापर करू शकतो याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया तो एक छान अनुभव होता इट वॉज अ ग्लोरियस एक्सपिरियन्स इट वॉज अ ग्लोरियस एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स म्हणजे काय अनुभव एक्सपिरियन्स अनुभव याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मला खूप छान अनुभव आला आय हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स आय हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स आता आपला नेक्स्ट वर्ड आहे एनकरेज म्हणजेच एखाद्याला प्रोत्साहन देणे पाठिंबा देणे उत्तेजन देणे एनकरेज एखाद्याला प्रोत्साहन देणे पाठिंबा देणे किंवा उत्तेजन देणे याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया ही एन्करेज्ड मी ही एनकरेज्ड मी या ठिकाणी आपण एनकरेजचे भूतकाळी रूप वापरलेले आहे एनकरेज म्हणजेच प्रोत्साहन दिले आज आपला नेक्स्ट वड आहे आल्दो याचा अर्थ होतो असे असले तरी तरीही जरी या अर्थाने आल्दोचा वापर केला जातो याचाही वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया मी थकलो होतो तरीही मी पूर्ण प्रयत्न केले आल्दो आय वॉज टायर्ड आय डीड माय बेस्ट आल्दो आय वॉज टायर्ड आय डीड माय बेस्ट आल्दोचा काय अर्थ आहे या ठिकाणी तरीही आज आपला नेक्स्ट वड आहे अल्टिमेटली म्हणजेच शेवटी किंवा अखेर अल्टिमेटली शेवटी किंवा अखेर एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया शेवटी निर्णय तुझा निरने? निरने. आहे अल्टिमेटली द डिसिजन इज युस अल्टिमेटली द डिसिजन इज युस आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे डिसिजन म्हणजेच काय निर्णय डिसिजन निर्णय याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया हा माझा निर्णय आहे इट्स माय डिसिजन इट्स माय डिसिजन आजचा आपला नेक्स्ट वर्ड पाहूया ॲक्च्युअली म्हणजेच खरं पाहता प्रत्यक्षात खरंच ॲक्च्युअली खरं पाहता प्रत्यक्षात खरंच याचा वापर एक्झाम्पलमध्ये पाहूया तुम्हाला खरंच उशीर झाला आहे यू आर ऍक्च्युअली लेट यू आर ऍक्च्युअली लेट आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे सम हाऊ म्हणजेच कसे करून कसे तरी सम हाऊ कसे करून कसे तरी एक्झाम्पलमध्ये वापर समजून घेऊया मी हे काम कसे करून पूर्ण करेन आय विल फिनिश धिस वर्क सम हाऊ आय विल फिनिश दिस वर्क सम हाओ आता आपला नेक्स्ट वर्ड आहे दॅट्स वाय म्हणजेच काय म्हणूनच त्यामुळेच एखादी गोष्ट आपण एखाद्या कारणामुळे केली हे सांगण्यासाठी आपण दॅट्स वायचा वापर करू शकतो एक्झाम्पलमध्ये पाहूया म्हणूनच मला तो आवडत नाही दॅट्स like like वाय आय डोंट लाईक हिम दॅट्स वाय आय डोंट लाईक हिम आज आपला नेक्स्ट वर्ड आहे बेनिफिशियल म्हणजेच फायदेशीर लाभदायक किंवा गुणकारी बेनिफिशियल म्हणजे काय फायदेशीर लाभदायक किंवा गुणकारी याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया हे तुझ्या खूप फायद्याचे आहे दिस इज व्हेरी बेनिफिशियल फॉर यू दिस इज व्हेरी बेनिफिशियल फॉर यू आर नेक्स्ट वड इज स्टेयर म्हणजेच टक लावून पाहणे आचार्याने पाहणे किंवा डोळे वाटारून पाहणे स्टेअरचा काय अर्थ होतो टक लावून पाहणे आचार्याने पाहणे किंवा डोळे वाटारून पाहणे याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया माझ्याकडे डोळे वाटारून पाहू नकोस डोंट स्टेअर आयट मी डोंट स्टेअर आयट मी आजचा आपला पुढील वड आहे रुमर म्हणजेच अफवा अफवा म्हणजे काय खरी नसलेली बातमी अफवासाठी वर्ड वापरतात रुमर याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया ती फक्त एक अफवा होती इट वाज जस्ट रुमर इट वाज जस्ट रुमर आता आपला नेक्स्ट वर्ड आहे डिलिबरेटली म्हणजेच काय जाणून बुजून मुद्दाम हेतुपूर्वक डिलिबरेटली जाणून बुजून मुद्दाम हेतुपूर्वक याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मी हे मुद्दाम केले नाही आय डेंट डू इट डिलिबरटली आय डेंट डू इट डिलिबरटली टुडे नेक्स्ट वर्ड इज विंक म्हणजेच डोळा मारणे किंवा डोळा मिचकावणे विंकचा काय अर्थ होतो डोळा मारणे किंवा डोळा मिचकावणे याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मला डोळा मारू नकोस डोंट विंक ॲट मी डोंट विंक ॲट मी आर नेक्स्ट वर्ड इज सेन्सिबल म्हणजेच समजूतदार समंजस किंवा विवेकी सेन्सिबल म्हणजे काय एखादा व्यक्ती समजूतदार आहे समंजस आहे विवेकी आहे त्यासाठी आपल्याला हा वर्ड वापरता येतो सेन्सिबल याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया तो समजूतदार व्यक्ती आहे ही इज अ सेन्सिबल पर्सन ही इज अ सेन्सिबल पर्सन आणि नेक्स्ट वर्ड इज फुलिश म्हणजेच मूर्ख वेडा एखादा भांबवून गेलेला भंगड व्यक्ती अगदी सेन्सिबलचे अपोजिट वर्ड आहे हा फुलिश याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया तू मूर्ख आहेस यू आर फुलिश यू आर फुलिश आ नेक्स्ट वर्ड इज डेफिनेटली म्हणजेच निश्चितपणे जरूर अवश्य डेफिनेटली म्हणजे काय निश्चितपणे जरूर किंवा अवश्य याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मी तुमच्या सल्ल्याचा नक्की विचार करेन आय विल डेफिनेटली कन्सिडर युअर ॲडवाइस आय विल डेफिनेटली कन्सिडर युअर ॲडवाईस या ठिकाणी कन्सिडर हा आवड तुम्हाला दिसतोय कन्सिडरचा अर्थ होतो एखादी गोष्ट विचारात घेणे एखाद्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे एखादी गोष्ट समजून घेणे कन्सिडरचा काय अर्थ आहे विचारात घेणे एखाद्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे एखादी गोष्ट समजून घेणे याचा वापर एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया कृपया माझ्या विनंतीचा विचार करा प्लीज कन्सिडर माय रिक्वेस्ट प्लीज कन्सिडर माय रिक्वेस्ट डिअर फ्रेंड्स प्लीज कन्सिडर टू लाईक दिस व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर